तो होत आहे ऐकूयात ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे वांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाखाली संपूर्ण वर्षभरात केंद्रीय स्तरावरून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना क्षयरोगावरील औषधांचा नियमित पुरवठा करण्यात येत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं आहे आपत्कालीन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लागेल तेव्हा मर्यादित स्वरुपात स्थानिक पातळीवर औषधं खरेदी करण्याची तरतूद राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहा देशभरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंतर्गत त्रेसष्ट लाखांहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेल्या माहितीत सांगितलं की यात्रेदरम्यान सव्वीस हजाराहून अधिक ग्रामपंचायतींनी आयुष्यमान कार्डचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण कलि आहे दीड लाखांहून अधिक लोकांना सुमारे दहा लाख आयुष्यमान कार्ड जारी करण्यात आले आहे आणि सव्वीस लाखांहून अधिक लोकांची क्षयरोग छाननी करण्यात आली आहे यात्रेदरम्यान आयोजित शिबिरांमध्ये सिकल सेल रोगासाठी सहा लाखांहून अधिकांची उपस्थिती होती क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजनेखाली थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक मदत देण्यात येत आहे यात्रेदरम्यान आयोजित शिबिरांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या अन्य रोगांची तपासणी देखील लोक करून घेऊ शकतात असंही मंत्रालयानं सांगितलं आहा अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, भारती न्यासाच्या कोकण प्रांताकडून दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे सदानंद त्रिंबक स्मृती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मीनल वसमतकर यांना त्यांच्या वाडा या कादंबरीसाठी तर श्रीप्रकाश अधिकारी यांना कथा मरुभूमीची या कादंबरीच्या अनुवादासाठी दिला जाणार आहा येत्या आठवड्यापर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आज सकाळी नागपुरात चौदा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार